कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर. 2 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पर्यंत शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कोल्हापूरच्या नंतर शरद पवार सांगलीला जाणार. मनोज जरांगेंनी विधानसभेमध्ये 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे करावेत, त्यापैकी 8 उमेदवार निवडून आणून दाखवावेत. नवनाथ वाघमारे यांचं जरांगेंना आव्हान, तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याची वाघमारेंची टीका. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवरती महाविकास आघाडी सरकारचा पूर्ण फोकस राहणार, खासदार सुप्रिया सुळेंचं आश्वासन. मी बंडखोरी केलेली नाही, त्यामुळे पक्ष माझ्यावरती पुन्हा विश्वास ठेवून मला उमेदवारी देईल. हिरामण खोसकरांना विश्वास, तर प्रचाराचा नारळ भंडाऱ्यामधून फोडणार असल्याचं वक्तव्य. अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन, यावेळी नितेश राणेंची उपस्थिती. मी चालायला लागलो तर लोक दरवाजे खिडक्या बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर, राणेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांच्या इच्छुकांकडून मिसळ पार्ट्यांचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांच्या पार्टीमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांचीही उपस्थिती. रत्नागिरीच्या जिल्हा बँक भरती प्रक्रियेच्या परीक्षेच्या दरम्यान खेडमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ. ऑनलाईन परीक्षेच्या वेळेला नेटवर्क नसल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक. मलाडमधल्या इनॉर्बिट मॉलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप, संबंधित हॉटेल मॅनेजर आणि वेटरवरती गुन्हा दाखल. गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचं काम केलं सुरू. 40 मगरींची निवासी विभागामधून सुटका, स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.